सुकन्या मॅम खऱ्या आयुष्यात कसं आहेत, कारण की बायपण मध्ये ज्या जसं थोड्याशा सोज्वळ थोड्याशा घाबरट दाखवलेल्या, म्हणजे खऱ्या आयुष्यात साधना आणि सुकन्या मध्ये काही फरक आहे किंवा काही साम्य आहे का? खूप फरक आहे. साधी सुधी आहे ती, घाबरट अजिबात नाहीये. आणि मला बेसिकली काय माहिती आहे ना, आम्ही एकमेकांच्या बाबतीत कधीच काही किटकिट किटकिट करत नाही. तिला जसं जगायचं तसं तिला जगू दे, मला जसं जगायचं मला जगू दे, फक्त ते एकमेकांना पूरक असलं पाहिजे. नवरा आणि बायको याच्यामध्ये फरक काय, मी नवरा बायको आणि जोडीदार याच्यात फरक काय, 50 लोक समारंभ आहे घरात जेवायला आले तर जी मर 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 स्वयंपाक करते बरोबर कोणी मदतीला घेऊन, त्यानंतर सगळे जेवून गेल्यानंतर ती पुन्हा कामाला लागते आणि त्यावेळेला नवरा त्या सगळ्या लोकांबद्दल बोलत 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 बाहेर जाऊन पाय पसरून टी व्ही बघतो, ते नवरा बायको. आणि जोडीदार म्हणजे तिला जे काही पाहुण्यांबरोबर बोलायचं ते बोलायला देऊन, आपण शक्यतो कमी बोलून किंवा जर आपले मित्र असेल तर आपण बोलून, ज्या क्षणी शेवटला पाहुणा जाईल त्या क्षणी टेबलावरच्या गोष्टी उचलायला लागतो, ते जोडीदार. आणि मला जोडीदार असण्यामध्ये जास्त रस आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांचे जोडीदार आहोत. माझा मित्र घरी आला एक खूप कमी आहे, मला माझा मित्र घरी आला तर तो व्यवस्थित चहा कॉफी अमुक तमुक केल्याशिवाय जात नाही. तिच्या मैत्रिणी आल्या तर मी जर वाचत नसेन, मी लिहित नसेन, मी कामात नसेन तर शक्यतो येऊन बोलतो. आणि एकमेकांचा आपण आदर करावा, घाबरू नये, मानबीन तर देऊच नाही, कारण मान दिला की मान गेलीच, पण आदर करावा, आपाप दुसऱ्याला भावना आहेत त्या समजून घ्याव्या. म्हणून मी तिला कधीही तू हे करू नकोस असं सांगत नाही, तू बघ तुझं तू बघ, तिला समजू दे.